पुसद तालुक्यातील आसोली गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर यांच्याच गावातील महिलांनी रास्ता रोको करून संताप व्यक्त केला. पुसद तालुक्यातील आसोली तब्बल 30 ते 40 वर्षांपासून पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावत आहे. 3 ते 4 किलोमीटर अंतरावरून ग्रामस्थांना पाणी आणावे लागते. वारंवार प्रशासनाकडे या पाणी टंचाई संदर्भात तक्रारी करूनही कुणीच प्रश्न सोडविला नाही. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकरांचे गाव असतानाही पाणी प्रश्न आजपर्यंत का सुटला नाही हे एक कोडेच आहे. पुसदच्या सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा आसोलीचे ग्रामपंचायत सदस्य यशवंत कोल्हे यांनी पाणी टंचाईच्या मुद्द्यावर गौड येथील रस्त्यावर शेकडो महिला व पुरुषांसह रास्ता रोको केला. यावेळी संतापलेल्या कोल्हे यांनी आम्ही माणसे नाहीत का असा अंतर्मुख करणारा सवाल केला. आजूबाजूच्या गावांना कोट्यवधीचा निधी मिळत असतानाही पाणी टंचाई निवारण्यासाठी आसोलीला निधी का नाही असा सवालही यावेळी केला. उमरखेड पुसद महामार्गावरील गौडच्या चौफुलीवर हे आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांचा संताप वाढत असल्याचे पाहून तहसीलदारांसह पोलिसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी तहसीलदाराने मध्यस्थी करीत आंदोलकांची समजूत काढली. 7 दिवसात पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांनी हे आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.